पॅरेंट्स असोसिएशन ऑफ सेलिब्रल पाल्सी राष्ट्रीय बहुविकलांग दिवसाच्या निमित्तानं एक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीचं स्वागत तेलीखुंट परिसरात संताजी प्रतिष्ठान अहमदनगरच्या कार्यकर्त्यांनी केलं. यावेळी अपंगांना खाऊचं वाटप करण्यात आलं. अहमदनगरमध्ये राष्ट्रीय बहुविकलांग दिवसाचं औचित्य साधून एका रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. सकाळी जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्या हस्ते या रॅलीला सुरुवात करण्यात आली. ठिकठिकाणी रॅलीचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं. संताजी प्रतिष्ठान अहमदनगरनं या रॅलीचं स्वागत केलं. यावेळी प्रतिष्ठानच्या वतीनं अपंग मुलांसाठी खाऊचं वाटप करण्यात आलं. संताजी प्रतिष्ठान अहमदनगर विविध सामाजिक उपक्रम सतत राबवत असते. समाजातल्या वंचित घटकांसाठी काहीतरी करावं ही या प्रतिष्ठानची नेहमीचीच तळमळ. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोमनाथ देवकर, दिनेश संदेर, अनिल रामदासी, नानासाहेब शिंदे, मनोज क्षीरसागर, सागर लोखंडे, ओमकार काळे, मनोज लांडे, साहिल भाटिया, शंभू क्षीरसागर, वैभव सोनावणे यांच्यासह संताजी प्रतिष्ठान आणि इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. याविषयी अधिक माहिती संताजी प्रतिष्ठानचे ज्ञानेश्वर काळे यांनी जीवन न्यूजला दिली आहे. आज राष्ट्रीय बहुविकलांग दिनानिमित्त पॅरेंट्स असोसिएशनने जी विकलांग लोकांची जी या मुला जेंट्स आणि महिलांची जी रॅली काढली, आज त्या रॅलीचं फ्लॅग मार्च माननीय जिल्हाधिकारी श्री कवडे साहेब यांच्या हस्ते झालं. आज त्या रॅलीचं स्वागत तेलीखुंट चौका संताजी प्रतिष्ठानच्या वतीने आम्ही करण्यात आले. आज आम्हाला खूप आनंद वाटलं की आज आम्हाला या संयोजकांनी आम्हाला त्या रॅलीचं स्वागत करण्याची संधी दिली. की आज आपण पाहतो जगामध्ये आपण सगळे लोक आपण सर्व जाते आता पाहतोय की आपण किती सुदृढ असून आपण आपल्याला काही अडचणी येतात, परंतु विकलांग माणसाला फक्त मानसिक ते ताकदीने त्यांच्या शारीरिक मानसिकदृष्ट्या ते सक्षम असतात. प्रतिनिधी सोमनाथ शेळके, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफ लाईन, अहमदनगर.